नाशिकसह कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान होत असलेलं बघायला मिळतंय कसमादेसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापपर्यंत तीस ते पस्तीस टक्के कांदा चाळीस साठवलेला शिल्लक असून सध्या पावसाचं वातावरण आणि तापमानातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळी कांदा चाळीस ते पन्नास टक्के सडलाय आणि यामुळं शेतकरी मेटाकुटीला आलाय साठवलेला कांदा टप्प्याटप्प्यानं नुकसान सहन करून शेतकरी आपला कांदा मार्केटला विक्रीसाठी आणतोय गेल्या पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांना थोडाफार चांगला दर मिळत असताना अचानक केंद्र सरकारनं निर्यातबंदी केली आणि त्यामुळं कांद्याचे दर अचानक खाली आलेत त्याचा परिणाम बाजार समितीच्या आवकवरती झालाय अशी परिस्थिती राहिल्यास कांदा उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे अशी व्यथा मांडत केंद्रानं त्वरित हस्तक्षेप करून कांदा निर्यात बंदी खुली करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुबेर बापू जाधव हो यांनी केली आहे मी कुबेर जाधव हो, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचा संपर्क प्रमुख या नात्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विनंती करतो की काल केंद्र सरकारने एक देश काढून रियात बंदी लावली लादलेली असून तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय अन्यायकारक निर्णय असून आज कुठेतरी कांदा उत्पादकांना तीन साडेतीन हजार चार हजारापर्यंत भाव मिळत होता आणि शेतकरी काही अर्थ काही अर्थाने सुकावला होता परंतु केंद्र सरकारने कांद्याच्या हे शॉर्टेज होईल म्हणून तात्काळ निर्यातबंदी लावली आणि मुंबईच्या बंदरामध्ये तीनशे ते चारशे कंटेनर कांद्याच्या निर्यातीसाठी उभे असताना अचानक निर्णय घेतला आणि निर्यातदारांवर आणि कांदा शे, शेतकऱ्यांवर मोठा घाला घातलेला असून माझी केंद्र सरकारला आपल्या स्थानिक आमदार खासदारांच्या मार्फत विनंती आहे की त्यांनी तात्काळ केंद्र सरकारला संबंधित मंत्र्यांना साकडं घालून त्वरित निर्यातबंदीचा आदेश मागे घेऊन तात्काळ निर्यात जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल हे बघितलं पाहिजे अशी विनंती नाईन न्यूज प्रतिनिधी विनोद देवरे देवळा